20 फेब्रुवारी 2021 सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात स्थायी समिती सदस्य व परिवहन समिती सदस्य यांचे नाव द्यायचं होतंय. त्याच्या अगोदर तोपिक शेख यांनी माझ्याशी चर्चा केली व मला सांगितले की स्थायी समितीमध्ये माझं नाव द्यावे व परिवहन समितीमध्ये तुम्ही कुणाला द्याव नाव द्यायचं आहे तुम्ही द्या, परंतु स्थायीमध्ये नाव माझं नाव द्याव. परंतु ज्यावेळी यांनी असं मला सांगितल्यावर मी प्रॉब्लेममध्ये आलो की आता करायचं काय. तोपिक शेख यांचं नाव दिले तर पक्षाशी गद्दारी करा आणि पक्ष जे सांगितले ते नाव दिल्यावर माझ्या जीवाचा धोका, तर आता करायचं काय. तो जब मैंने सोचा की अभी जान ही देना है तो पक्ष से गद्दारी क्यों करने का, इसलिए मैंने फारूक भाई शाब्दी से कॉन्टेक्ट किया. उनको बोला कि स्थायी समिति के सदस्य का नाम देना है, तो उन्होंने कहा कि अजर उंडेकरी का देंगे. बोला ओके डन, अजर उंडेकरी का फाइनल भी हुआ. जब 11th आवर में इन्होंने एक नया गढ़ बनाकर महापौर को लेटर दिया कि नूतन गायकवाड़ हमारे गट नेता है और उनका नाम स्वीकारना, तो उस वक्त मैंने निरीक्षक जो हमारे थे पक्षाचे निरीक्षक, तो मैंने उनको कन्विंस किया कि सर ये लिटिगेशन होने वाला, कोर्ट मामला होने वाला, इसमें अजर फेस नहीं कर सकता, अपने को जो भी करना है हम बाद में करेंगे, पहले समिति अपने में डाल कर लेंगे अपने पल्लों में. तो पक्ष निरीक्षक ने मुझे कहा कि ठीक है किसी को बोलो मत, आपको जो करना है करो, मैं आपके साथ में हूं. तो इसके बाद मैंने ये सोचकर मैंने अपना नाम दिया. और देखो मरना तो सबको है, किसी को आज तो किसी को कल, मौत से किसको रुस्तगारी है, आज हमारी तो कल तुम्हारी बारी है. और जिंदा है वो लोग जो मौत से टकराते हैं, मुर्दों से बदतर है वो लोग जो मौत से घबराते हैं. तो इसके बाद मैंने अपना और अपने लड़के का नाम दिया. मेरे लड़के का नाम तो परिवहन के लिए तोपिक शेख भी एग्री थे और दूसरा भी एग्री था. तो इसके बाद में जो बवाल हुआ कि ये गट नेता है बोलकर चला खेल, कल तक मेरे को ऑफर थे, कल तक जो स्टे आने के बाद भी मेरे को महाविकास आघाड़ी ये मेरे को कल तक ऑफर की कि आप हमारे साथ आ जाओ, हम सब केस विड्रॉल करेंगे और आपको सदस्य पद कायम रखेंगे. अगर मैं पद का लालची होता तो मैं अपने लड़के के लिए परिवहन चेयरमैन ये पद लिया होता. मैंने जब ये स्टैंडिंग कमेटी चेयरमैन का जब शुरू हुआ तो मैंने पक्ष को जाकर हैदराबाद गया, मैं हैदराबाद जाकर हैदराबाद के पक्ष निरीक्षक से बात किया, तो उन्होंने कहा कि हमको कुछ लेना नहीं है और किसी को कुछ देना नहीं है. पक्ष का एजेंडा है कि हम किसी को सपोर्ट नहीं करेंगे और न ही किसी के साथ में जाएंगे. हमारी पार्टी जो है वो किसी के अलायंस में नहीं है. आता काल जे आपण बघितलंय कि अमोल बापू शिंदे न्यायाधीशा सारखे त्यांनी मला टार्गेट केले कि रियाज खैरदी यांचा पद सदस्य जाणार, न्यायाधीश हेच झाले. सर्वांना माहित आहे शिवसेनेकडून कोणते नाव आले होते आणि ह्यांनी काय केले, फक्त चर्चा रियाज खैरदीचे यांची नाही का. शिवसेनेने जे नाव दिले ते पार्टीने नाव दिलेले अमोल बापू शिंदेने तेच नाव दिले का सभागृहात. ज्या राष्ट्रवादीने नाव दिले त्यांनी किशन जाधवने ते नाव दिले का. आणि बसप्पाने जे पत्र दिलं होतं का आमच्या सभासदने चंदन शिवे ते नाव दिले का, फक्त चर्चा रियाज खैरदीची आहे. पत्रकार त्यांना विचारत नाही का. आता काही पत्रकार आज कमेंट्स केले की घोडे बाजार झाले. आता याच्यापूर्वी तर गाळव बाजार होता तिथं, आम्ही घोडे बाजार केला तुम्ही म्हणता. आता लोकांचं असं म्हणणं आहे की घोडे बाजार झाला म्हणजे आमची पार्टी कोणाच्या अलायन्स मध्ये आहे का, आम्ही कुणाला कमेंट केलेला आहे का, कुणाच्या आघाडीमध्ये आहे का. आम्ही कधी महाविकास आघाडीमध्ये भी नव्हतो आणि भाजपला भी नव्हतो. मी या पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं की साहेब जर आपण तटस्थ राहिले तर भाजपला मतदान होते, जर माझ्या मुलाला काय पदरात पडून घ्यायचं तर मी घेतो. पक्षश्रेष्ठीने मला एकदम कडक एजात शब्दात सांगितले तुमच्या मुलाला काय घेतलंय तर आम्ही तुमच्यावर कडक कारवाई करू. पक्षाचा अजेंडा आहे आम्ही कुणाला मतदान करायचं नाही, कुणाला सपोर्ट करायचं नाही. आपण तटस्थ राहिल्यावर कुणाला फायदा होत आहे, कुणाला नुकसान होत आहे, आमच्या काही देणा घेणा नाही. आणि कल एका आमच्या अभ्यासू गटनेत्याने त्यांना समाज मुस्लिम समाजासाठी लई पुडका सुटला होता, त्यांनी 2 दिवसापूर्वी त्यांनी स्टेटमेंट दिले कि एमआयएम मुळे मुस्लिम समाजाचा विश्वासघात झाला. अरे तर बाबा तुम्ही आमच्या पार्टीत या, उत्तर मधून आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो आणि तुम्ही आमचा पक्ष मजबूत करा. आमच्या मुस्लिम समाजाचा घात झाला म्हणताना मुस्लिम समाज मध्ये असं झालंय मुस्लिम समाजच्या वोट बँक
कि गरीब की जोरू सबकी भाभी, सबको मुस्लिम वोट चाहिए, लेकिन मुस्लिम के लिए कोई नहीं है। आज तक बताओ किसी लीडर ने मुसलमानों को साथ दिया है क्या? अब मुसलमानों का काम करने के लिए हम खंबीर है। आज कई सालों के बाद एक मुस्लिम लीडर पैदा हुआ है महानगर पालिका में, जो अपने समाज के लिए, शहर के लिए आवाज उठाता है। हमने कभी जातिवाद पर बात नहीं किया महापालिका में, हमने सब समाज के लिए और पूरे शहर के लिए उठाया है। तो आज ये लोग बोल रहे हैं, ये लोग आज परेशान है कि हम 30-30 साल से राजकारण करें, हमारे को कोई नहीं पूछता। आज तीन साल पहले ये लड़का राजकारण में आया और मुस्लिम समाज का लीडर हो रहा है, ये लोग बर्दाश्त नहीं कर रहे। और आणि मला जानते है साहेब, मी माझा जीव धोक्यात घालून याच्या विरोध केलेला आहे। समोर सर्व बाहुबली आहे, शहराचे सर्व बाहुबली आहे, 100% माझा मर्डर होणार, 100% माझा मर्डर होणार आणि प्राणघातक हल्ला होणार। साहब हमने जान की बाजी लगाकर ये पक्ष के लिए काम किया है, चाहता तो पक्ष से गद्दारी कर तोपी कश्यप का नाम दिया होता और लड़के का परिवार में डाला होता। मैंने पक्ष से कोई गद्दारी नहीं की है और कोई गलत काम नहीं किया है। जो लोग बोल रहे हैं घोड़े बाजार का, तो घोड़े बाजार का ऐसा है कि कल उन्होंने टोकन दिया और आज मैंने फ्लैट खरीद लिया। और किसी को इसमें हिस्सेदारी चाहिए? कई पत्रकार मेरे को फोन भी किए कि साहब हम मैनेज कर दे, मैं ये राज अपने सीने में दफन रखूंगा, हम किसी पत्रकार का नाम नहीं बोलेंगे। लेकिन ऐसे भी लोग थे कि हम मैनेज कर दे, तो अगर किसी को हिस्सेदारी चाहिए तो वो आकर हमसे ले सकता है। किसी को कुछ पूछना है, मैं अपना अपनी बात अपनी समझे। किशन यादव ने फोन किया, चेतन नवरोटे ने फोन किया और उनके दूसरे लीडरों ने भी फोन किया है कि आपके बच्चों को हम परिवहन समिति का चेयरमैन बना दें, आप हमारे साथ आओ, पूरे केस विड्रॉल कर लेते और पूरा आप ही सदस्य रहेंगे। लेकिन चाहता तो मैं उनके साथ डील कर जा सकता था, लेकिन मैं अपना मान सम्मान, और मैं आपको एक बात बताना चाहता हूँ, चाहे कुछ भी हो, मैं उस महेश कोटे के साथ कभी नहीं जाऊंगा जो डबल गेम करते। पैशाची ऑफर तर मला शिवसेनेने भी दिली आणि भाजपने भी दिली। किती होती ऑफर? ती ऑफर म्हणजे अमाऊंट नव्हती, की तुमची काय ऑफर आहे आम्ही ते पूर्ण करू आणि तुमच्या मुलाला परिवहन चेअरमन भी करू। भाजपकडून कोणाची ऑफर दिली? भाजपकडचे भी लोक होते माझ्या। कसं तुम्ही महाविकास आघाडीकडून अमोल शिंदेचं नाव सांगताय किंवा चेतन नरटेचं नाव सांगताय, तसं भाजपकडून कोणी दिलं प्रसंग म्हणतात? भाजपकडून भी एक दोन लोक, त्यांचे कार्यकर्ते मला सांगितलं होते, अनिल कंदलकी वगैरे, की आमच्या मालकासोबत तुम्ही चला बोलो। मी म्हटलो बोलायचं असेल तर त्यांनी येऊ दे, मी कशाला जो। तुमची पक्षाची भूमिका काय? मी पक्षाची भूमिका तुम्हाला तेच सांगितलो की आमच्या पक्ष निरीक्षकाला सांगितलं की तुम्ही तट्टच राहा, कुणालाही मतदान करायचं नाही, शिवसेनेसोबतही जायचं नाही आणि ते भाजपसोबतही जायचं नाही। त्यावेळी मी त्यांना सांगितलं, साहेब आपण तट्टच राहिलं की भाजपला मतदान केल्यासारखंच आहे, कुणाला आपण तटस्थ राहिल्यावर कुणाला फायदा होत आहे कुणाला नुकसान होत आहे आपल्या काय देणं घेणं नाही। आपला अजेंडा हे आहे की आपण इंडिपेंडन्स पार्टी आहे, म्हणजे आपली कुणाची आघाडी नाही आहे, आमच्या कुणाची अलायन्स नाही आहे। तुम्ही गैरहजर राहिला, गैरहजर म्हणजे तटस्थ नव्हे। ऐका ऐका, मी मला पक्षश्रेष्ठींचं काय देऊ शकतो की तुम्ही मतदानाला जायचं नाही, मतदानाला तुम्ही मतदान करू नका ना, तसंच मतदानाला जायचं नाही। अनवर सादत साहेबांनी सांगितलंय की तुम्ही कुणालाही मतदान करायचं नाही, कुणाला सपोर्ट करायचं नाही। नोंदवायचं आम्ही तटस्थ राहतोय। मी एक गोष्ट शहर अध्यक्षांना बी सांगितलो की मी स्वतः गेलो होतो हैदराबादला, मी काय असं भामटीगिरी बोलत नाही, मी स्वतः हैदराबादला गेलो होतो, जाऊन त्यांची भेट घेतलो, त्यांनी सांगितलं की हमारे पक्ष का अजेंडा ये, किसी के साथ जाते नाही और किसी को सपोर्ट करते नाही। काय असो, आमचं या निवडणुकीत काही देणं घेणं याच्या अगोदर आहे ना, ऐका, 2017 साली जेव्हा शिवसेनेसोबत आमचे प्रमोद गायकवाड गटनेते नूतनताई होते, प्रमोद दादा गायकवाडनी त्यांच्याशी अलायन्स केले होते, त्यावेळी मी हैदराबादला फोन करून सांगितलं, साहेब असे जे आपले लोक शिवसेना काँग्रेस सोबत चालले, त्यावेळी त्याने अर्जंट मला ईमेल करून एक लेटर पाठवलं होते महापौर आणि आयुक्तांच्या नावावर की आमचे कोणतेही सदस्य निवडणुकीत सहभाग होणार नाही, लोक होते ते महेश यांना दावणीला बांधलेले गेले होते, परंतु मी कुणाच्या दावणीला बांधलेले नाही, मी लाचारीच्या आणि चापलुसीच्या राजकारण करत नाही। माझा समाज मला निवडून देत असेल तर मी माझ्या समाजासाठी आणि प्रभागाच्या नागरिकांसाठी निवडून जाऊन काम करेल, परंतु कुणाची चापलुशी करून मदत घेणार नाही। मार्फत किंवा गटनेत्यामार्फत स्थायी समितीवर अथवा इतर समित्यावर तौलनिक संख्याबळाच्या आधारावर पालिका सदस्यांची नामनिर्देशनाने नियुक्तीसाठी नावे पाठविताना
ती बंद लखोट्यात सभेवेळी महापौरकडे देण्यात यावी. सभेच्या दिवसापूर्वी सदर नावे महापौरांना बंद लखोट्यात घ्यायची असतील तर त्या पत्राची एक प्रत बंद लखोट्यातच आयुक्तांना सुद्धा देण्यात यावी. तसंच केलं मी, आयुक्तांना पत्र दिलं होतं, महापौरांना पत्र दिलेलं. बर, तुमच्या जीवाला धोका कोणापासून आहे? ते आता तुम्हाला माहितच आहे समोर. हे बघा, कुणाकडं असू नसो मला गॅरंटी आहे की याच्यात मला आहे ना धोका 100% होणारच आहे. पोलिसांनी काय तक्रार केली? बर, संरक्षणासाठी काय संरक्षणासाठी आता बघू ना, आता पत्र देणार आहे सीपी साहेबांना भेटून. मी एक प्रश्न, रस्त्याची मागणी केली होती तुमच्या ह्या अनुपस्थितीमुळं किंवा तुमच्या ह्या राजकारणामुळे, तो रस्ता म्हणजे रद्द करण्याच्या मानसिकतेत बैठक होती त्यावेळी दत्तात्रय मामा भरणे पालकमंत्री आपले, त्यांना हे सर्व नेत्यांनी सांगितले मामा आपण एवढा यांना मदत करतो, 85 लाखाचा रस्ता देतो यांच्यासाठी, तर यांना सांगा ना स्थायी समितीसाठी मला आम्हाला मदत करावं. त्यावेळी पालकमंत्र्याचा मी आभार मानतो, त्यांनी काय सांगितले तो त्यांचा पर्सनल आहे, मी तो सांगू शकत नाही. फक्त मी यांना कमिटमेंट दिलो की यांना रस्ता करून देतो असं त्यांनी त्यावेळीच खुलासा केलं. आणि जर का रद्द झाला तर आक्षेप नाही, तो रद्द झाला तर तुमचा आक्षेप नाही, तो रद्द झाला तर रस्ता रद्द झाला तर तो आता माझ्या आणि आमच्या प्रभागातील नागरिकांच्या नशीब म्हणा गेले नाही. फक्त आहे ना आजपर्यंत ट्रोल मला करतायत, कधी त्या दुसऱ्या गटनेत्याला केलं का त्यांनी नाही केले का त्यांचे पत्र माझ्याकडे शिवसेनेचे आणि ते रोटेबाईच्या विभागीय ऐका ते मी सांगतो. आता तो न्यायप्रविष्ट आहे, परंतु विभागीय आयुक्तांना आणि कुणालाही अधिकार नाही की गटनेता कोणा असावा. ते गटनेत्या संविधानिक पद नाही आहे, तो महापौराला अधिकार आहे. कलम 19 अ मध्ये त्याचा उल्लेख आहे, सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता असो त्याला महापौरांची मान्यता लागते. आणि तुम्हाला 31 कलम 31 मध्ये शेवट संहितेमध्ये खाली दिलेले आहे, सर्व अधिकार महापालिकेला असणार आहे. आणि जेव्हा विशेष समित्या, टोटल 9 समित्या आहेत महापालिकेत, 7 समितीच्या विशेष समितीची जेव्हा निवड झाली तो माझ्या पत्रानुसार माझ्या सहीनुसारच झालेली आहे. आणि जे नूतनताई सांगतात की तो गटनेता आहे, त्यांची सुद्धा सदस्य म्हणून निवड मीच केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी मतदान मी केलेलं आहे. म्हणजे काय, मी बघा मी कधी गटनेत्याची बैठकीला गेलो, परंतु आमच्या पार्टीच्या कधीही कोणाशी अलायन्स नाही. एमआयएम स्वतः स्वतंत्र गट आहे आणि स्वतंत्र पार्टी आहे, आमच्या कोणाशी अलायन्स नाही. आणि जे लोक म्हणतात की आमच्या गद्दार आहे, तुमचा काय संबंध येत आहे का, तुम्ही एमआयएमचे मालक आहे. आज महापालिकेमध्ये जे शिवसेना आहे ते महेश अण्णांची शिवसेना आहे, जे काँग्रेस आहे ते महेश अण्णांची काँग्रेस आहे, जे राष्ट्रवादी आहे ते महेश अण्णांची आहे. परंतु महेश अण्णा एमआयएमचा मालक नाही आहे, एमआयएमचा सीपी सालार मी आहे महानगरपालिकेमध्ये. रियाज कराडी म्हणजे रियाज कराडी एमआयएम मध्येच दिसतील, एमआयएम मध्येच दिसतील, नाहीतर राजकारण सोडो. तुम्ही असं म्हणत की स्थायी समिती, तुमच्या सर्वांसमोर सांगतो, उद्या जर पार्टी सांगितली तुम्ही स्थायी समिती सदस्य राजीनामा द्या देतो, गटनेता सोडा, गटनेता सोडतो. पार्टी माझ्यामुळे बदनाम झाली नाही, माझ्यामुळे ना पार्टीत 2 समित्या मिळाल्यात, नाहीतर 100% समित्या गेलेले होते ते. कोण तुम्हाला अनवर साहेब सांगितलं पाहिजे का शब्दी साहेब सांगितलं? अनवर साहेब सांगितलं पाहिजे ना मला, पक्ष निरीक्षक अनवर साहेब आहेत. नाही नाही, कसं आहे हे माझ्या व्यक्तिगत होता, जे स्थायी समिती जे सदस्य निवड झाली त्यांच्या शाब्दी साहेबांचा इन्व्हॉल्वमेंट नव्हता, त्यांनी अजर हुंडेकरीचं नाव दिले होते. परंतु 11th hour एक पक्षी श्रेष्ठीशी चर्चा करून मी माझं नाव दिलेलं आहे, त्यांना माहित आहे, ते बी माझ्यावर नाराजच आहे. त्यांची नाराजगी पक्षी श्रेष्ठी दूर करेल. तुम्ही त्यांना संपर्क का केला नाही? मी पत्रकार परिषदसाठी आहे ना, मी फक्त त्यांच्या कानावर घातलो की असं असं मी पत्रकार परिषद घेणार होते. काल त्यांचा फोन बंद होता, गाजीला फोन करून आमचे नगरसेवक गाजी जागीरदार यांना फोन करून सांगितलं की असं असं मी पत्रकार परिषद घेणार आहे.